हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सौ देवयानी विराम हसे शिलफाटा खोपोली उपासना केंद्र 2018 साली मला त्रास होत असल्यामुळे ओहरीचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर माझी सर्जरी पार पडली आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला असं जाणवलं की मला श्वास घ्यायला खूपच त्रास होत आहे. माझा श्वास गुदमरतो आहे. श्वास घेण्यासाठी मी तडफडत होते. एक वेळ तर अशी आली की मला वाटलं माझा श्वास आता कायमचा थांबेल. त्यानंतर ह्याही अवस्थेत बापू कृपे मिले. मी माझ्या नातेवाईकांना खुनेने मला होणारा त्रास सांगितला. त्यांनी मला सांगितलं तुला ऑक्सिजन लावला आहे. डॉक्टरांचे उपचार चालूच होते. त्यानंतर मात्र औषधांची गुंगी असल्यामुळे मी पुन्हा झोपी गेले. दुसऱ्या दिवशी डॉक्टर जेव्हा राऊंडला आले तेव्हा ते म्हणाले तुमचा बीपी खूपच वाढला होता. आम्ही खूपच घाबरलो होतो. परिस्थितीचं वास्तव्य लक्षात आल्यावर मला त्या वर्षीच्या वर्धमान व्रतामध्ये घेतलेली मातृविश्वास प्रार्थना आठवली, ज्यात एक ओळ अशी आहे हे माझ्या आदिमाते मला श्वास घेण्यासाठी जेवढ्या हवेची गरज आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त हवा तू माझ्या आजूबाजूला राखून ठेवली आहेस. डॉक्टरांशी बोलताना मला श्री श्वासम उत्सवाची ही आठवण झाली आणि मोठी आई आणि बापूंच्या आकरण कारुण्याने भरून आलं. माझा श्वास मला परत मिळाला होता. संपूर्ण चंडिका कुल आणि ह्या त्रयमूर्तीच्या चरणी एकच प्रार्थना, मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास, जो वरी या देही श्वास निजकार्यासी साधुनी घ्या. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.